नमस्कार, आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे, गणपती पूजनामध्ये प्रथम स्थान आहे आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे. पण आपल्या सर्वांना हे माहिती आहे का, गणपती हा ऋण हरण करणारा पण देवता आहे. त्याचे असे दोन स्तोत्र आहे जे म्हटल्यावर आपल्यावरील कर्जापासून मुक्ती मिळते. त्यांचे नाव ऋणहरण श्री गणपती स्तोत्र आहे. हे स्तोत्र श्री शुक्राचार्य ऋषीने लिहिले आहे. आणि दुसरे स्तोत्र जे आहे ते श्री ऋणनाशक हरिद्रा गणेश स्तोत्र, हे सदाशिव ऋषीने लिहिलेले आहे. आपण संकल्प करून हे स्तोत्र कमीत कमी 40 दिवस तरी म्हणावे, म्हणजे आपल्यावरील कर्ज कमी होईल आणि आपल्याला चांगली बुद्धी मिळेल. तर चला म्हणू आपण ऋणहरण गणपती स्तोत्र. विनियोग हा ओम अस्य श्री ऋणमोचन महागणपती स्तोत्र मंत्रस्य भगवान शुक्राचार्य ऋषी ऋणमोचन गणपती देवता मम ऋणमोचनार्थ जपे विनियोग हा. मूळ स्तोत्र. ओम स्मरामि देवदेवेश वक्रतुंड महाबलम षडाक्षरम कृपा सिंधु नमामि ऋणमुक्तये महागणपती देवं महासत्व महाबलम महाविघ्नहरं सौम्यं नमामि ऋणमुक्तये एकाक्षरम एकदंत एक ब्रह्म सनातनम एकमेव द्वितीयं च नमामि ऋणमुक्तये शुक्लांबरं रक्तवर्ण शुक्लगंधानुलेपनम सर्वशुक्लमयं देवं नमामि ऋणमुक्तये रक्तांबरं रक्तवर्ण रक्तगंधानुलेपनम रक्तपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये कृष्णांबरं कृष्णवर्ण कृष्णगंधानुलेपनम कृष्णपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये पीतांबरं पीतवर्ण पीतगंधानुलेपनम पीतपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये नीलांबरं नीलवर्ण नीलगंधानुलेपनम नीलपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये धूम्रांबरं धूम्रवर्ण धूम्रगंधानुलेपनम धूम्रपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्ते सर्वांबरं सर्ववर्ण सर्वगंधानुलेपनम सर्वपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्ते भद्रजातं च रूपं च पाशां कुशधरं शुभं सर्वविघ्नं हरं देवं नमामि ऋणमुक्ते य पठेत् ऋणहरं स्तोत्र प्रातः कले सुधीनरा षण्मासाभ्यंतरे चैव ऋणच्छेदो भविष्यति. हे झालं पहिलं स्तोत्र. दुसरं आहे श्री ऋणनाशक हरिद्रा गणेश स्तोत्र. विनियोग हा ओम अस्य श्री ऋणहरण कर्तु गणपती स्तोत्र मंत्रस्य सदाशिवऋषी अनुष्टुप छंदः श्री ऋणहर्तु गणपती देवता ग्लौं बीजं गं शक्ति गौं कीलकं मम सकल ऋणनाशार्थे जपे विनियोग हा. स्तोत्र. सृष्ट्याद्यो ब्रह्मणा सम्यक् पूजिता फलं सिद्धये सदैव पार्वती पुत्र ऋणनाशं करोतु मे त्रिपुरस्य वधात् पूर्व शम्भुना सम्यक् आर्जित सदैव पार्वती पुत्र ऋणनाशं करोतु मे हिरण्यकस्य वाप्निदिना वधार्थे विष्णुनार्चिता सदैव पार्वती पुत्र ऋणनाशं करोतु मे महिषस्य वधे देव्या गणनाथ प्रपूजिता सदैव पार्वती पुत्र ऋणनाशं करोतु ते तारकस्य वधात् पूर्व कुमारेण प्रपूजिता सदैव पार्वती पुत्र ऋणनाशं करोतु मे भास्करेण गणेशे हि पूजितच्छव सिद्धये सदैव पार्वती पुत्र ऋणनाशं करोतु मे शशिना कांतिवृद्ध्यर्थ पूजितो गणनायका सदैव पार्वती पुत्र ऋणनाशं करोतु मे पालनाया च तपसां विश्वामित्रेण पूजितः सदैव पार्वती पुत्र ऋणनाशं करोतु मे. अशा प्रकारचे हे दोन स्तोत्र आहेत. आपण सर्वांनी श्रद्धेने संकल्प करून हे स्तोत्र कमीत कमी 40 दिवस म्हणावे, म्हणजे आपली कर्जातून मुक्ती होईल आणि गणपतीची कृपा आपल्यावर होईल. तसेच गणपती आपल्याला चांगली बुद्धी देईल.